ठाण्याच्या पोलिसांनी गाईडलाईन्स तपासून जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला हे त्यांनी सांगावं, राजकारण होत राहील पण पोलिसांनी अशा पद्धतीने वागणं हे अमान्य आहे. पोलीस जर अशा पद्धतीने वागत असतील तर त्यांना येत्या काळात आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. पोलीस पॅद्याप्रमाणे वागतात हे स्पष्ट दिसतंय. आम्ही या सगळ्या प्रकरणावर सरकारला जाब विचारू पण मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रकार घडल्याने त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय. घडलेल्या प्रकाराने आव्हाड अतिशय व्यतीत झाले. खालच्या पातळीच्या राजकारणाने टोक गाठलंय, यातून त्यांनी राजीनामा दिला. मी शरद पवार यांच्याशी बोललोय, आम्ही आव्हाडांची समजूत काढतोय असं जयंत पाटील यांनी सांगितलंय. जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिलेला आहे. मी आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेब यांच्याशी बोललेलो आहे. जितेंद्र आव्हाड यांनी माझ्याकडं विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावाने राजीनामा दिलेला आहे. मी त्यांची समजूत घालण्यासाठीच आपल्याला बराच वेळ इथं थांबावं लागलं, पण मी त्यांची समजूत घालण्यासाठीच पलीकडे बसलेलो होतो. या बाबतीत त्यांनी राजीनामा देऊ नये अशी माझी भूमिका आहे. मी माननीय पवारसाहेबांच्या कानावर घातलेली आहे. ते राजीनामा घेऊन तिकडे निघालेले. मी राजीनामा घेऊन त्यांना त्या बाबतीत पवारसाहेबांच्याशी चर्चा करून आम्ही याच्यावर निर्णय घेऊ अशी विनंती केलेली आहे.